राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा दणका दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिनही राज सेनेत प्रवेश करतायत. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. यावेळी त्यांच्यासह मुंबईतील कार्यकर्तेही पक्षप्रवेश करणार आहेत. अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडणार आहे. मुंबईतल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर प्रवेश करतायत. विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेसला हा मोठा दणका दिलेला आहे. सचिन अहिर शिवसेनेत जात असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मोठं खिंडार पडणार आहे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याशी. कृष्णात, काय नेमकं कारण आहे की सचिन अहिर शिवसेनेत प्रवेश करतायत? नेमकं कारण सत्ता हेच आहे, कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमधील सत्तेचं राजकारण पाहता पुन्हा शिवसेना भाजप युती होईल आणि पुन्हा शिवसेना भाजपच सरकार पुन्हा येण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळं जे काठावरचे नेते आहेत ते आता पुन्हा सेना भाजपमध्ये येणार सुरुवात झालेली आहे. आणि मुंबईत विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचं पाणीपत झाल्याचं दिसून येते. राष्ट्रवादी काँग्रेसचेच मुंबई अध्यक्ष आणि मुंबईचा चेहरा असणारे सचिन अहिर ते माजी राज्यमंत्री देखील राहिलेले आहेत. ते शिवसेनेत आज प्रवेश करणार आहेत. काल त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत वर्ली येथील कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली आणि त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडला. त्यानंतर शिवसेनेच्या सूत्रांनी देखील त्या संदर्भातली माहिती देण्यात आली. आणि आज मातोश्रीवर हा प्रवेश होण्याची शक्यता आहे. त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सचिन अहिर यांना रोखण्यासाठी. कृष्णा, तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही, पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज धन्यवाद तुम्हाला या संपूर्ण माहितीसाठी. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे कुठले महत्त्वाचे नेते सचिन अहिर यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. मात्र सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर मुंबईमध्ये मोठं खिंडार पडणार आहे, हे निश्चित.